नमस्कार काका, नमस्कार. मी तुकाराम जाधव, विलोड केमिकल कंपनी. तर आपण कांदा या पिकामध्ये आलेलो आहोत. तर काका हे आपल्या सुंबा गावचे आहेत. काय नाव काका? सुधाकर देशमाने. सुधाकर देशमाने, गाव सुंबा, तालुका कोणता येतो? उस्मानाबाद, जिल्हा उस्मानाबाद. बरोबर. आता आपण विलोड कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही वापरता, बरोबर आहे. आता सध्याचं करंट पीक आपलं कांदा आहे. तर कांद्यासाठी विलोडचं काय काय वापरलात तुम्ही? स्टिकर एक वापरला. बर, हा ब्रँड वापर. आता हे जी ब्रँड जी आर आहे, तुम्ही किती दिवसानं टाकलं कांद्याला? हे का? हा, एक महिने टाकलं. एक महिन्यानं? महिना झालेला टाकून. म्हणजे खतासोबत तुम्ही मिक्स करून ब्रँड जी आर टाकलं. एकरी किती टाकलं? चार पाच बॅग टाकले. बर 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 बर. ब्रँड जी आर टाकलं, त्याच्यानंतर फवारणीमध्ये विलबॉन्ड वापरलेला आहे का? विलबॉन्ड वापरले. हा, ब्रँड वापरले. आता हे ब्रँड लिक्विड जे आहे तुम्ही वापरलेलं आहे, तर हे किती दिवसाला वापरलो? म्हणजे एक महिन्यानंतर? नाही नाही. हा, जवळजवळ ही 45 दिवस. 45 दिवसाला वापरलो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बॉन्ड घ्यायची 2 महिन्याला. हा, म्हणजे विलबॉन्ड ना हे? म्हणजे हे विलबॉन्ड ऑलरेडी काकांनी आणलेलं आहे, शेतामध्ये आणून ठेवलेलं आहे विलबॉन्ड हे. ठीक आहे, म्हणजे 10 पुढे आहेत ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. एवढ्या क्षेत्राला वापर करणार तुम्ही. तुम्हाला काय ह्याचा अनुभव अगोदरचा? गेलो फार होतं ना. बर, कशाला वापरलात? कांद्याला वापरलं होतं. कांद्याला वापरलं होतं. सोयाबीनला वापरतो मी वर्षाला. बर, तुरीला वापरतो. बर बर बर. म्हणजे रिझल्ट चांगले आहेत, समाधानी आहोत तुम्ही. काय फायदा होतो याचा? त्याचा काय हे ना, क्वालिटी मेंटेन करते, कलर राहते. बर, पुन्हा मालवी जास्त निघते. बर 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 बर. म्हणजे क्वालिटी, ग्रीननेसपणा, लसलशीतपणा, माल जास्त निघतो. तुम्ही सोयाबीनला वापरले? मार्केटमध्ये गेल्या वर्षी आपला कांदा कुठंच कुणाचाच 20 वगैरे नव्हता, आपला 28 रुपयाने गेला होता हैदराबाद मार्केट. बर बर. म्हणजे विलोडचे प्रोडक्ट तुम्ही सगळे वापर करता, म्हणजे इतर शेतकऱ्याला मग काय सांगताल? वापरावं सगळ्या शेतकरी समजा. हा, बरं आहे, चांगलं आहे, महाग आहे थोडे. हा, तर कंपनीने थोडे योग्य भाव देऊ किंवा जरा शेतकरी. नाही नाही, भाव तर योग्यच आहे, परंतु क्वालिटी आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही चांगले रेट असून सुद्धा तुम्ही वापरता, म्हणजे याची क्वालिटी आहे. तर काकांनी आपल्या सोयाबीन पिकासाठी सुद्धा विलबॉन्डचा वापर केलाय, नंतर तुरीसाठी केलेला आहे, आता ह्यांनी कांद्यासाठी. म्हणजे बघू शकता तुम्ही, ब्रँड जी आर कांद्याला वापरलेला आहे. तर हे कांद्याची कळा हे ऑलरेडी शेतकऱ्याला म्हणजे लक्षात येऊन जाते की कळा कशी आहे, कारण ब्रँड जी आर ह्या कांद्याला वापरलेला आहे. ब्रँड लिक्विडची फवारणी केलेली आहे. शिजवण्याची कशी पद्धत आहे बघा, 2 महिने व्हायचे कांद्याचे. हा, म्हणजे 2 महिने अजून झालेले नाहीत. नाहीत व्हायला आता, म्हणजे ह्याला 2 तारखेला 2 महिने होते. बर, म्हणजे 26 तारखे. हा हा हा. म्हणजे ह्याच कांद्याच लसलशीतपणा, ग्रीननेसपणा, ठीक आहे, प्रकाश संश्लेषण फास्ट होतं याच्यामुळे, पुन्हा झारवा वाढत आहे, म्हणजे 2 महिने झालेले नाहीत अजून, तरी ही पोझिशन आहे पिकाची. तर अजून सुद्धा म्हणजे खूप चांगलं मेंटेन होऊ शकते, म्हणजे एकूण उत्पन्नामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की विलोडचे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरावे, आणि ब्रँड जी आर हे बेसर डोसमध्ये वापरावं, विलबॉन्ड हे फवारणीतून वापरावं. ठीक आहे, धन्यवाद.